श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भाद्रपद संकष्टी चतुर्थी व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते। याला आपण भाद्रपद संकष्टी चतुर्थी असेही म्हणतो। याशिवाय ही संकष्टी चतुर्थी पितृपक्षात आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थीचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे। चतुर्थी व्रत महिन्यातून दोनदा येते, पहिली कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि दुसरी शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी। कृष्ण पक्षाची चतुर्थी ही संकष्टी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी असते। संकष्टी चतुर्थीचे व्रत करणारे दिवसा गणेशांची पूजा उपवास करतात आणि रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ्य देऊन त्यानंतर उपवास सोडून व्रत पूर्ण केले जाते। या दिवशी श्री गणेशांच्या पूजेला खूप महत्व आहे। गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येतात अशी धार्मिक श्रद्धा आहे। उदयतिथीनुसार 21 सप्टेंबर रोजी पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे। या दिवशी हर्षण योगाचाही योगायोग आहे। तर उद्या पितृपक्षात आलेल्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये अनेक सेवा व उपाय करून श्री गणेशांना प्रसन्न करून घेतले जाते। तर यासोबतच उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी दुर्वांचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न, त्यांना असलेले दोष सर्वपणे दूर होतील आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कुठे करायचा आहे, दुर्वांवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, दुर्वांसोबतच आपल्याला दोन अतिशय महत्वाच्या वस्तू देखील उद्याच्या दिवशी बाप्पांना अर्पण करायच्या आहेत, त्या कोणत्या आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, उद्या भाद्रपद महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी पितृपक्षात आलेली आहे। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती अवतरलेले असतात। यात काळामध्ये पितरांसाठी अनेक सेवा व उपाय केले जातात जेणेकरून आपल्याला असलेले पितृदोष नष्ट होतील। पितृदोष असेल तर त्याचा सामना तुमच्या मुलांनाही करावा लागतो। जसं की ते खूप कष्ट करतात, मेहनत करतात, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, घरातल्यांचं ते ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, एखाद्या गोष्टीचं व्यसन त्यांना जडलेलं आहे, ही देखील पितृदोषाची लक्षणं आहेत। याशिवाय जर तुमची मुलं खूप अभ्यास करतात, त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहतो आणि ते हुशार असूनही त्यांची प्रगती होत नाही, म्हणावं तसं यश त्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मिळत नाही, काही ना काहीतरी अडचणी किंवा अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येतात आणि मग आई वडील म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीची चिंता ही सतावत असते। बघा, मुलांना झालेले नजरदोष असतील किंवा तुमच्या हातून किंवा तुमच्या पूर्वजांच्या हातून पितरांची सेवा जर घडत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या बाबतीत घडतातच। मुलं जर लहान असतील तर ते किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पित नाहीत, मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत, ते सतत आजारी राहतात, आजारपणामुळे त्यांची शाळाही व्यवस्थित होत नाही आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती होतो। म्हणूनच हा जो उपाय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्यानंतर मुलांमध्ये तुम्हाला खूप बदल दिसून येतो आणि बाप्पांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळायला लागतं। म्हणूनच हा जो उपाय आहे उद्या आलेल्या पितृपक्षातील भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील, हॉस्टेलला असतील, तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल। एकापेक्षा अधिक मुलांसाठी देखील हा उपाय करता येईल। आईने मुलांच्या वतीने हा उपाय करायचा आहे, पण जर मुलं तुमच्याजवळ असतील तर मुलांच्या हातून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आईचा जर मासिक धर्म आलेला असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल। मुलींसाठी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल। मुलींच्या हातून जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलींचा देखील मासिक धर्म आलेला नसावा, पण मुलीचा मासिक धर्म असेल तर आई किंवा वडील दोघांपैकी यांनी हा उपाय केला तरीही चालेल। उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। बघा, भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्षात आपण अनेक सेवा उपाय करून पितरांना संतुष्ट करत असतो। याशिवाय संकष्टी चतुर्थी येते, त्यावेळेस श्री गणेश जे आहे ते आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न करतात, त्यामुळे त्यांची आराधना करून देखील आपण आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे घालू शकतो, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत तर आहेतच, याशिवाय ते विघ्नहर्ता देखील आहेत। त्यामुळे उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करावा। जर तुमच्या मुलांच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील, म्हणजे नोकरीमध्ये म्हणावी तशी प्रगती होत नसेल,
व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नसेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. म्हणजेच तुमच्या शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या सुखी समृद्ध जीवनासाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा, उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये श्री गणेशांची मूर्ती ही असतेच. उद्याच्या दिवशी मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने करत असाल तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण करून हा अभिषेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला गळतीचा वापर करायचा आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला मुलांना तीर्थासमान प्यायला द्यायचं आहे. घरातील श्री गणेशांची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे, ज्यामध्ये श्री गणेशांना गंध, लाल रंगाचं ओलं कुंकू, अक्षदा, धूप, दीप, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जुडी, मोदकांचा नैवेद्य अर्पण करून मग हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी संध्याकाळी केला तरीही चालेल, पण चंद्रदर्शनाच्या आधीच तुम्हाला करायचा आहे. पण हा उपाय जो आहे तो तुम्हाला घरी नाही तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असलेल्या एखाद्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबत जात असताना तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे. या ताटामध्ये लाल रंगाचं जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे. दुर्वांचा उपाय करायचा आहे, म्हणजेच अर्थातच तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी देखील घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या दोन मुलांसाठी हा उपाय करत असाल तर दोन जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. दोन लाल रंगाची जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत. आणि यासोबतच एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला उद्या या दोन्ही वस्तूंसोबत न्यायची आहे, जी बाप्पांना अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे शमीपत्र. शमीपत्र ज्याला आपण सौंदर्य देखील म्हणतो. स्क्रीनवरती तुम्हाला ते पान दिसत आहे, तर असे तुम्हाला दोन पान घ्यायचे आहेत. दोन मुलांसाठी घेत असाल तर दोन दोनच्या संख्येने हे दोन पान घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसाठी बुंदीचे लाडू किंवा मोदक देखील सोबत न्यायचे आहेत. त्यानंतर हे सर्व साहित्य घेऊन तर उद्या संकष्टीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये गर्दी असू शकते, पण तिथे बसूनच तुम्हाला या तिन्ही वस्तूवरती सेवा करायची आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत बाप्पांना ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर पहा, आपण घेतलेली दुर्वांची एक जुडी सोबतच लाल रंगाचं फूल आणि सौंदड म्हणजे शमीपत्र ह्या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. दोन्हीही मुलांसाठी घेतलेल्या या दोन्हीही वस्तू तुम्ही उजव्या हातामध्ये पकडून एकदाच अभिमंत्रित करू शकता, किंवा तुम्ही वेगवेगळ्या वेळेस म्हणजे पहिल्या मुलासाठी ह्या तीन वस्तू उजव्या हातामध्ये पकडून एक वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्या अभिमंत्रित करून झाल्यानंतर परत दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या दुसऱ्या मुलासाठी अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर मग तुम्हाला श्री गणेशांजवळ जायचं आहे. तिथे गर्दी असेल तर मग तुम्हाला गणपती जवळ जाऊन पूजा करता येणार नाही. तर ह्या सर्व वस्तू तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत बाप्पांच्या चरणी तिथे असलेल्या पुजाऱ्यांना अर्पण करायला सांगायच्या आहेत. बाप्पांच्या चरणी ह्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. सोबत नेलेला नैवेद्य ज्यामध्ये बुंदीचे लाडू असतील किंवा मोदक असतील ते तुम्हाला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून परत घ्यायचे आहेत. आणि याशिवाय जर तुम्हाला तुम्ही अर्पण केलेल्या वस्तू म्हणजेच शमीपत्र आणि लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जुडी बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून पुजाऱ्यांकडून परत घेता आली तर उत्तमच आहे. पण गर्दीमध्ये जर तुम्हाला नाही मिळाल्या तर हरकत नाही, पण जर तुम्हाला त्या वापस आणता आल्या तर मग त्याचं तुम्हाला काय करायचं हे मी पुढे सांगते. श्री गणेशांजवळ तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यांचे सर्व दोष दूर व्हावेत, त्यांच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावेत यासाठी बाप्पांजवळ मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा जो नैवेद्य किंवा प्रसाद आहे तो तिथे असलेल्या भाविकांमध्ये तुम्हाला वाटप करायचा आहे. जर तुम्हाला दुर्वांची जुडी बाप्पांच्या चरणाजवळ असलेली परत घेता आली तर उत्तम आहे, किंवा इतर लोकांनी जर ती दुर्वांची जुडी अर्पण केलेली असेल ती तुम्हाला मिळाली तरी देखील ती सोडायची नाही, कारण त्या दुर्वांना बाप्पांचा स्पर्श झालेला आहे. घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य सकारात्मकता ही मंदिरांमध्ये असते. मंदिरातल्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर त्या दुर्वा ज्या आहेत त्या अतिशय प्रभावी होतात.
त्यामुळे ह्या दुर्वा तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. त्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहेत त्या तुम्हाला कुठे ठेवता येतील, तर आता ह्या दुर्वा तुम्ही तुमची मुलं जिथे अभ्यास करतात त्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवू शकता. तर त्यासाठी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला ह्या दुर्वा गुंडाळून घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये जिथे त्यांचा टेबल असेल तिथे ह्या दुर्वा ठेवायच्या आहेत, बापांचा आशीर्वाद समजून. याशिवाय तुम्ही मुलांच्या बॅगमध्ये देखील ठेवू शकता. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ते बाहेर राहत असतील, तर अशा वेळेस मुलांच्या रूममध्ये जिथे मुलांची एखादी वस्तू असेल तिथे या दुर्वा तुम्हाला ठेवायच्या आहेत. जेव्हा किंवा मुलं तुम्हाला भेटायला येतील त्यावेळेस ह्या दुर्वा तुम्ही मुलांजवळ देऊ शकता, किंवा तुम्ही मुलांना भेटण्यासाठी जेव्हा तिथे जाल तेव्हा या दुर्वा तुम्ही मुलांना द्यायच्या आहेत. बघा, भाद्रपद म्हणजेच पितृपक्षात आलेली ही संकष्टी चतुर्थी मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करते, त्यांना असलेले पितृदोष नाहीसे करत होतात आणि मुलांसाठी जे जे आपण उपाय करतो त्या उपायांचा आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना लाभ होतो. त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात, त्यांच्यावरती येणारी संकट जी विघ्न त्यांच्यावरती वारंवार येत असतात ज्यामुळे ते सतत आजारी पडत असतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा इतर काही कारणं आहे ज्यामुळे त्यांची प्रगती होत नसते, ते सर्व अडथळे दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते, त्यांना यश मिळतं. एवढा हा प्रभावी उपाय उद्या आलेल्या भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे आईचं जर अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा आजीकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. पण जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर सुतकामध्ये मात्र चुकूनही तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय मुलांसाठी करायचा नाही, कारण सुतकामध्ये तसंही आपण कोणतं धार्मिक कार्य करत नाही, पितरांसाठीही सुतकामध्ये श्राद्ध किंवा तर्पण विधी केला जात नाही, त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि उद्या हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.